बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। तब्बल 8 महिन्यानंतर राज्यातील 22 जिल्ह्यांमधील शाळांमध्ये आज पहिल्यांदाच 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग भरतायत। मात्र 500च्या वर शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे। याच पार्श्वभूमीवर किती विद्यार्थी शाळेत येतात याबाबत प्रश्नचिन्ह आहे। तर पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह मराठवाड्यातील 5 तर विदर्भातील 8 जिल्ह्यात शाळांची घंटा वाजणार आहे। मुंबई ठाण्यातील शाळा 31 डिसेंबर पर्यंत बंद असतील तर पुणे आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील शाळा या 13 डिसेंबर पर्यंत सुरू होणार नाहीत। दरम्यान राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू आहेत आणि कुठे शाळा बंद आहेत ते पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर शहर इथं शाळा बंदच आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसा निर्णय घेण्यात आलाय। तर रायगड, उस्मानाबाद, सोलापूर, वाशिम, नंदुरबार, अमरावती, अहमदनगर, शिर्डी, बुलढाणा, नागपूर ग्रामीण, परभणी, नांदेड, सिंधुदुर्ग, सांगली या जिल्ह्यांमध्ये शाळा भरणार आहे। तर बुलढाणा जिल्ह्यातील माध्यमिक शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत। खामगाव इथल्या नॅशनल हायस्कूलला सकाळपासून विद्यार्थी आणि पालकांनी येण्यास सुरुवात केली आहे। या विद्यार्थ्यांनी तोंडाला मास्क लावलेले आहे, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं तंतोतंत पालन केल्याचं चित्र देखील इथं पाहायला मिळालं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक बंद झालेली शाळा तब्बल 8 महिन्यांनंतर उघडली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीयुक्त आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। शासन निर्देश के हिसाब से हम लोगों ने हैंड वॉश स्टेशन, सैनिटाइजर, मास्क, थर्मल चेकअप वगैरह हमने सभी की व्यवस्था किया है। शासन ने जो भी निर्देश दिया है उसके लिए पूरे हमारे प्रिंसिपल मैडम और पूरे स्टाफ और टीचर को सभी डायरेक्शन दिया है और वो डायरेक्शन के हिसाब से सारे लोग अपना अपना काम बहुत अच्छे से करेंगे, ऐसे मैं आश्वासन देता हूँ। दरम्यान आजपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्यात। सर्व नियमांचं पालन करूनच या शाळा सुरू होत आहेत। रुळीकांचन इथल्या महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये ही जय्यत तयारी करण्यात आली। शाळेचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला। विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर त्यांच्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझरच्या बॉटल ठेवण्यात आल्या। तर सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी एका बाकावर एकच विद्यार्थी आहे। विद्यार्थ्यांची नावं ही बाकावर लिहिण्यात आली आहेत। शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये यासाठी एका दिवशी मुलींची तर दुसऱ्या दिवशी मुलांची शाळा भरणार आहे। या शाळेतील सर्व शिक्षकांची चाचणी निगेटिव्ह आली आहे। खूप छान काळजी घेतली जाते म्हणजे थर्मल मीटर नामचं चेकिंग केलं गेलं, ऑक्सिमीटरनं चेकिंग केलं गेलं, त्याच्यानंतरनं सॅनिटायझर आहे, परत वर्ग फवारून करून घेतलेत व्यवस्थित आणि सोशल डिस्टन्सिंग पण छान पाळलं जातं। हो, खूप दिवसातून भेटल्या मैत्रिणी, प्रत्यक्ष भेटण्याचं म्हणजे काही जणी आल्या नाहीत तर त्या नक्की बुधवारी येतील असे म्हणजे आम्हाला अपेक्षा आहे की त्यांना मी सांगणार आहे की या तुम्ही बुधवारी। शिक्षकांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि काळजीपूर्वक हे सगळं चाललं आहे आणि विद्यार्थी मला आज दिसतात हॅपी आहेत आणि असं वाटतं की ह्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्यांना कसं वागायचं ते सांगितलं आहे, त्याच्यानंतर इथे शाळेमध्ये वर्ग वगैरे सगळे सॅनिटाईज जितकी ॲटमोस्ट काळजी घ्यायची तेवढी आम्ही घेतलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सक्सेस होईल याच्यामध्ये काही मला शंका नाही आहे। यानंतर बातमी आहे रत्नागिरीमधून। आजपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय, मात्र पालकांची मनस्थिती मुलांना शाळेत पाठवण्याची नाहीये। एकीकडे कोरोनाची दुसरी लाट असताना मुलांना शाळेत पाठवणं किती सुरक्षित आहे असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झालाय। शासनाच्या आदेशानंतर सर्व निकष पाळून शाळा प्रशासनानं शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण केलेली आहे। तर जिल्ह्यातील काही शाळांनी शाळा उघडण्याची तयारी दर्शवली आहे तर काही शाळा 25 डिसेंबर पासून सुरू होतील। पालकांनी शाळा सुरू करू नये असा पवित्रा घेतलेला आहे। मुलांची जबाबदारी शाळा किंवा सरकार घेणार आहे का असा सवाल देखील पालकांनी उपस्थित केलाय। त्यामुळे रत्नागिरीमध्ये शाळा सुरू करण्याबाबत अद्यापही संभ्रम आहे। रत्नागिरीमध्ये मात्र शाळा सुरू झालेल्या नाहीये तर 25 डिसेंबर पर्यंत शाळा सुरू करणार नाही असा निर्णय इथं घेण्यात आला आहे। शाळा सुरू आहेत मात्र पालकांमध्ये दहशत आहे, कोरोनामध्ये विद्यार्थ्यांना पाठवायचं कसं आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी शाळा प्रशासन किंवा सरकार घेणार का असा सवाल सुद्धा आता पालक विचारत आहेत।
तर आजपासून राज्यातल्या अनेक ठिकाणी शाळा सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये अनेक शिक्षक हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यामध्ये जे शिक्षक पॉझिटिव्ह आहेत त्यांना घाबरू नये असं आवाहन बच्चूकडून केलेलं आहे. मी सुद्धा कोरोनाला एकही गोळी न घेता पळवलंय असं म्हणत त्यांनी बाधित शिक्षकांना धीर दिलाय. तर सर्व नियम पाळूनच शाळा सुरू केल्या जात आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. सरकारचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. काही ठिकाणी कमी जरी पडलं असेल तरी दोन दिवस शाळा मागेपुढे होऊ शकतं. काही भागातल्या, काही गावातल्या, काही तालुक्यातल्या, त्याच्यानं फार चिंता करायची गरज नाही आहे. संमतीपत्र घेऊन, पालकांचं संमतीपत्र घेऊनच आपण शाळा सुरू करतो आहे. शिक्षकांची आरोग्याची तपासणी करून आपण करतो आहे. वेळ पडली तर विद्यार्थ्यांची पण तपासणी आपण करण्याचा विचार करू. पण माझं असं मत आहे का सगळी तयारी आम्ही पहिलेच सांगितलं आहे का आरोग्य सर्वप्रथम नंतर शिक्षण. दरम्यान औरंगाबाद शहर वगळता जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय. असं असलं तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या सगळ्याच शाळा आज सुरू होण्याची शक्यता कमी आहे. गेल्या 3 दिवसांपासून शिक्षकांच्या कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. अनेक शाळेतील शिक्षकांच्या अद्यापही रिपोर्ट आलेले नाही आहेत आणि या शाळेतील मुख्याध्यापक तसंच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत शाळेत बोलावलेलं नाहीये. तर नाशिक जिल्ह्यातील शाळा या 4 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यात जिथं शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहूनच 4 जानेवारीनंतर नाशिक जिल्ह्यात शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. आणि 4 जानेवारीपर्यंत ह्या शाळा सुरू ठेवण्याचा विचार आम्ही तरतूद केलेला आहे. त्याचा अर्थ 4 जानेवारीपर्यंत शाळा सुरू करू नये असं आमचं सगळ्यांचं मत पडलेलं आहे. तर साताऱ्यातील महर्षी कर्वे शिक्षण संस्था कन्या शाळा ही शाळा आज सकाळी सुरू झाली आहे. शासनाचे सर्व नियम पाळून ही शाळा सुरू करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी 10% विद्यार्थिनींची उपस्थिती पाहायला मिळाली. तर उद्यापासून शाळेमध्ये विद्यार्थिनींची संख्या हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. ही दृश्य आहे साताऱ्यामधली महर्षी कर्वे शिक्षण संस्था कन्या शाळा सुरू झाली आहे. तर 10% विद्यार्थिनींनी आज इथं हजेरी लावलेली आहे. याशिवाय उद्यापासून आणखी काही विद्यार्थिनी हजेरी लावतील असं बोललं जात आहे. शाळा उघडलेल्या आहेत आणि सातारा जिल्ह्यातल्या महर्षी कर्वे शिक्षण संस्थेची ही दृश्य आपण बघू शकता. या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये विद्यार्थी आल्याचं पाहायला मिळत आहे. तर एका बाकावर एकच विद्यार्थिनीला इथं बसवण्यात आलं आहे. याशिवाय इतर तयारी सुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान शाळा सुरू झाली आहे, मात्र विद्यार्थी किती प्रमाणात येतात हे पाहणं ही महत्त्वाचं असेल.